चॅप्टरचं नाव काय होतं पहिले वाले जे आपण चॅप्टर शिकलो त्याचं? बरोबर बोला काय क्षेत्रफळ. पहिल्या वाले चॅप्टरचं नाव होतं क्षेत्रफळ. त्याच्यामध्ये पहिली आकृती जे शिकलो होतो त्याचं नाव काय होतं? चौरस. त्याचं नाव काय होतं? चौरस. त्याचं नाव काय होतं? चौरस. मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय होतं रे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होतं? बाजूचा वर्ग. चौरसाच्या प्रत्येक बाजू कशा होत्या? सारख्या. चौरसाच्या प्रत्येक बाजू कशा होत्या? सारख्या. चौरसाचा प्रत्येक कोण कसा होता? नव्वद मापाचा. नव्वद मापाचा. कितीचा? नव्वद मापाचा. याचे चारही कोणांची जर बेरीज केली उत्तर किती येते? तीनशे साठ. तीनशे साठ. पहिला कन्सेप्ट शिकलो होतो आपण बरोबर. मग त्यानंतर दुसरी आकृती शिकलो होतो ते म्हणजे काय शिकलो होतं? आयात. काय शिकलो होतं? आयात. आयाताचा प्रत्येक कोण? नव्वद मापाचा. आयाताचा प्रत्येक कोण हा कितीचा असतो? नव्वद मापाचा. त्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या. त्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या. आणि मग त्याचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लिहिला होता सूत्र काय लिहिलं होतं? लांबी गुणेला रुंदी. गुणेला रुंदी. रुंदी हे दुसरी डायग्राम होती. त्याच्यानंतर आपण तिसरं डायग्राम शिकलो होतो. तिसरं डायग्राम कोणती शिकले होतो? काटकोन त्रिकोण. कोणता त्रिकोण? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचा एक कोण कितीचा असतो? नव्वद मापाचा. कितीचा? नव्वद मापाचा. नव्वद मापाचा बरोबर ना. याचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला होता काय होता? एक छेद दोन गुण बाजू बरोबर. क्षेत्रफळ म्हणजे एरिया म्हणजेच काय होत? एक छेद दोन गुणेला काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. करणाऱ्या बाजूचा गुणाकार. गुणाकार बरोबर. हे तिसरी आकृती शिकलो होतो आपण. त्याच्यानंतर आपण कितवी आकृती शिकतो? चौथी. चौथी आकृती म्हणजे कोणता? त्रिकोण. साधा वाला त्रिकोण. कोणता वाला त्रिकोण? साधा वाला त्रिकोण. साध्या त्रिकोणामध्ये आपण बघितलं होतं की याचं जर क्षेत्रफळाचं सूत्र जर म्हटलं होतं तर याच्यासाठी उंची पाहिजे. काय पाहिजे? उंची. आणि मग याचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं होतं काय? लांबी गुणेला लांबी गुणे पाया पाया गुणेला उंची. काय होतं? पाया गुणेला उंची. पाया गुणेला उंची. समजत आहे का? त्याच्यानंतर मग चौथी आकृती शिकलो होतो ते म्हणजे कोणतं? समांतर भुज चौकोन. कोणता चौकोन? समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन. यालाच आपण पॅरालेलोग्राम म्हणलो होतो. पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्राम. आणि याच्यामध्ये मग इथं उंची काढली होती. काढली होती. हो. आणि याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय लिहिलं होतं रे? मग काय लिहिलं होतं? काय लिहिलं होतं? पाया गुणेला उंची. काय लिहिलं होतं? पाया गुणेला उंची. काय लिहिलं होतं रे? पाया गुणेला उंची. त्याच्यानंतर मग आकृती शिकलो होतो आपण चौथी. कोणती आकृती चौथी वाली? समांतर समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन. समभुज चौकोन. समांतर भुज हा कसा आहे? समांतर भुज. समांतर भुज चौकोन. आणि मग आपण शिकलो होतो समभुज. का? समभुज चौकोन. समभुज चौकोन. त्याच्या सर्व बाजू सारख्या होत्या आणि त्याला दोन असे का काढले होते? कर्ण. कर्ण. काय काढले होते? कर्ण. आणि मग याचा क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं होतं डी वन डी टू. हा एक छेद दोन गुणेला डी वन आणि डी टू यांचा गुणाकार. म्हणजे हा डी वन एक कर्ण आणि हा डी टू एक हा दुसरा कर्ण याचा केला होता. त्याच्यानंतर मग आपण शिकलो होतो बाल्टीवाली आकृती. कोणती वाली आकृती? तिचं नाव काय होतं रे? बाल्टीवाली आकृतीचं नाव काय होतं? तिचं सांगा लवकर. समलंब चौकोन. कोणता चौकोन? समलंब चौकोन. समलंब चौकोन. चौकोन. कोणता चौकोन? समलंब चौकोन. आणि याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय होत सांगा पटकन? हिरोचे सूत्र होतं काय? समांतर बाजूच्या लांबीची बेरीज. समांतर बाजूच्या लांबीची बेरीज. समांतर बाजूच्या लांबीची बेरीज. बेरीज गुणेला उंची. उंची. गुणे
उंची तर ह्या झाल्या होत्या पूर्ण आकृती आपल्या टू डी वाल्या. कोणत्या वाल्या? टू डी वाल्या. डायमेन्शन पुन्हा एकदा सर्वांनी आता बरोबर सांगा. ठीक आहे, काय पहिलं, पहिली कोणती आकृती होय? चौरस. चौरस. चौरसाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? बोलणार नाही. चौरसाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. दुसरी वाली आकृती कायची होय? आयात. 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 आयातचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणेला रुंदी. हा काय होय? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ सूत्र काय? एक छेद दोन गुण काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. बाजूचा गुणाकार. गुणाकार. आणि चौथी आकृती कोणती होय? हे साधा त्रिकोण. साधा त्रिकोणामध्ये जर उंची आणि पाया. उंची आणि पाया. तर काय होतं क्षेत्रफळाचं सूत्र? एक छेद दोन गुणेला पाया गुणेला उंची. हवाला काय होय रे? समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन. याला पॅरलोग्राम म्हणतो आपण. काय म्हणतो? पॅरलोग्राम. काय मग याचं सूत्र? पाया गुणेला उंची. उंची. पाया गुणेला उंची. हा हवाला काय होय? समभुज चौकोन. समभुज चौकोन. याचं काय होतं फॉर्म्युला? एक छेद दोन गुणेला डी वन गुणेला डी टू. डी वन गुणेला डी टू. आणि मग आपण बघितलं होतं समलंब चौकोन. कोणतं चौकोन? समलंब चौकोन. म्हणजे ह्या समोरा समोरील बाजू तर समांतर होत्या, पण इकडल्या बाजू पाकाच्या दिशेने बाल्टी चाका कापला होता ना आपण याले. हा, तर याचं काय होतं रे सूत्र? एक छेद दोन गुणेला उंची. अशा प्रकारे हे आपलं टूडी वाले विचार. ठीक आहे, लिहून घ्या एवढं बंद करू.